नमस्कार तुमच्या घरामध्ये जर वयस्कर व्यक्ती असतील आजी आजोबा असतील आई वडील असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की युजफुल ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता काय होतं जर वय वाढलं ना तर बाथरूममध्ये काही प्रिकॉ बाथरूममध्ये जेव्हा आंघोळीला जातात तेव्हा काही प्रिकॉशन्स घेणं हे फार गरजेचं असतं कारण मातारपणामध्ये हडठिरसूळ झालेली असतात आणि अगदी थोडासा पण पाय स्लिप झाला किंवा काही कसला धक्का लागला तर फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते त्यामुळे बेड रिटर्न व्हावं लागतं असं होऊ नये म्हणून काही प्रिकॉशन्स ह्या घरातल्यांनी घेतल्या पाहिजे त्याचप्रमाणे त्यांच्या सेफ्टीसाठी आपल्यालाच काहीतरी चेंजेस करावे लागणार आहेत ते कोणत्याही व्हिडिओमध्ये बघूयात सर्वात महत्त्वाचं पहिली गोष्ट म्हणजे बाथरूमच्या बाहेर जे आपण मॅट ठेवतो पाय पुसण्यासाठी ज्याला आपण पाय पुसणं म्हणतो ते नेहमीच ग्रीप वालं पाहिजे म्हणजे त्याच्यावर पाय पुसताना ते सटकायला म्हणजे नाही पाहिजे म्हणजे मग जेव्हा आजी आजोबा असतील किंवा अजून कोणी असेल ते पाय पुसतील तेव्हा ते, ते सरकणार नाही आणि तिथूनच त्यांना म्हणजे स्लीप होणार नाहीत याची भीती नसेल त्यामुळे ते ग्रीपवालेच घ्यायचे साधे पाय पुसणे असतील किंवा आपल्याला बऱ्याच वेळा सवय असते की थोडेसे फडके ठेवायचे तर ते काढून टाकायचे आणि त्यांच्या सेफ्टीसाठी इवन आपल्या पण स्वतःच्या संरक्षणासाठी ते ग्रीपवालेच ठेवायचे आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर बसून आंघोळ करत असाल आता आजी आजोबा आहेत त्यांना व्यवस्थित बसून आंघोळ करावी लाग करायची असते तर मग काय करायचं जर स्टूलवर ते बसतात किंवा अगदी त्यांना खाली बसता येणं शक्य नसेल तर जी चेअरवर ते बसत असतील तिला पण ग्रीप व्यवस्थित पाहिजे आजकाल व्यवस्थित प्रॉपर ग्रीपवाले स्टूल्स खूप मिळतात आणि थोडंसं हाईटला जास्त पाहिजे म्हणजे मग त्यांना उठायला बसायला त्रास होणार नाही इझिली ते उठू शकतील बसू शकतील आणि इथे अजून एक प्रिकॉशन घ्यायची ती म्हणजे आपल्या बाथरूमची जी भिंत असते ज्या लेवलला ते बसत आहेत त्या लेवलला एक असा अडवा रॉड करून घ्यायचा स्टीलचा रॉड फिट ड्रिलने करून घ्यायचा म्हणजे मग त्यांना उठताना बसताना त्या रॉडचा सपोर्ट घेऊन त्यांना उठता येईल आणि बसता येईल कारण कसं असतं जर सपोर्ट नसेल आणि ते उठायला गेले तर पाय स्लीप होण्याची शक्यता असते आणि बाथरूममध्ये पडणं ह्या बऱ्याच केसेस आपण ऐकत असतो की ज्यामुळे फ्रॅक्चर झालं आणि मग पुढे ते खूप जास्त वाढू शकतं म्हणून मग एक रॉड ठेवायचा तो व्यवस्थित ड्रिलने पॅक करायचा स्क्रूने म्हणजे मग त्यांना उठताना त्याचा सपोर्ट घेता येईल आणि मग उठता येईल ह्या दोऱ्या वगैरे असतात त्याचा सपोर्ट अजिबात घ्यायला नाही सांगायचा कारण त्या तुटू शकतात कधी पण म्हणून अशा बक्कम रॉड पाहिजे आणि मग त्याच्या आधाराने ते उठू शकतील तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या प्रत्येकाने जर वैवृद्ध व्यक्ती असेल किंवा आपण पण अगदी प्रत्येकाची अंघोळ झाली की जो साबण असतो तो जागेवर ठेवून द्यायचा आणि जर तुम्हाला वाटत असेल की तिथे साबणाचा थोडंसं जास्त फेस झालेला आहे तर प्रत्येकाने अंघोळ केल्यानंतर एखाद मगभर पाणी एक्स्ट्राचं जिथे आपण आंघोळ केलेली आहे तिथे टाकून द्यायचं आणि वाईप करून घ्यायचं वायपरने म्हणजे मग कसं होईल साबणाचा चिकटपणा त्या जागेवर राहणार नाही आणि पाय सटकायची भीती होणार नाही कप अंगाच्या साबणाने तर होतंच पण जेव्हा आपण कपडे धुतो कपडे धुतल्यानंतर पण बऱ्याच तो जो साबण असतो तो, तो पटकन निघत नाही आणि त्यामुळे सुद्धा फरशी स्लिपरी होण्याची शक्यता असते त्यामुळे जेव्हाही कपडे धुवाल तेव्हा ब्रशने परत एकदा बाथरूम घासून घ्या आणि कोरडं करा म्हणजे मग जेव्हा कधी आजी आजोबा बाथरूममध्ये जातील बाथरूम यूज करतील तेव्हा पाय सरकणार नाही नेक्स्ट पॉईंट म्हणजे जेव्हा आपल्या घरामध्ये वयरुद्ध व्यक्ती असतात तेव्हा जर त्यांचं वय जास्त असेल चालायचा प्रॉब्लेम असेल उठाय बसायला इश्यू असेल तर जेव्हा ते बाथरूमला जातील किंवा टॉयलेटला पण जातील तेव्हा त्यांना रिक्वेस्ट करायची की तुम्ही कडी आतून लावू नका ढकललेला डोअर पूर्ण असू द्या पण आतून कडी लावू नका हे कशासाठी कारण जेव्हा ते बाथरूममध्ये जातील यूज करतील किंवा टॉयलेट यूज करतील तेव्हा आ, काही ॲक्सिडेंट झाला म्हणजे देवना करो काही हो पण पाय सटकला त्यांचा किंवा पा पाय सटकला तर मोस्टली काय होतं मागच्या मेंदूवर म्हणजे डोक्याच्या मागच्या भागावर पडतात त्यामुळे मग न, ब्रेन स्ट्रोक येण्याची किंवा ब्रेनच्या ती जागा डॅमेज होण्याची शक्यता असते आणि आपण त्यांनी जर आतून कडी लावली तर आपल्याला काहीच मार्ग नसतो मग ते जोपर्यंत आपण डोअर तोडत नाही किंवा ओपन करत नाही तोपर्यंत आपल्याला वेट करावी लागते आणि जर पहाटे आजोबा हो, कोणी उठत असतील तर स्ट्रोक येण्याची शक्यता ही, ही पहाटेच असते आणि मग अशा वेळेस आपल्याला पटकन डोर ओपन करता यावा का किंवा काय झालं हे कळावं ह्यासाठी त्यांना सांगायचं की आतून कडी लावू नका डोअर पूर्ण ढकललेला असू द्या फक्त कडियातून नका लावू म्हणजे इन केस काही मिसहॅपनिंग झालं तर आपल्याला बघता येईल की काय झालेलं आहे आणि जेव्हा पण सिनियर्स जे म्हातारे व्यक्ती असतील ते बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये जाताना तेव्हा घरातल्या व्यक्तींचा एक कान तिथे असलाच पाहिजे की हां इतका वेळ म्हणजे आपल्याला एक आयडिया असते की हे इतक्या वेळात बाहेर येतात की त्याच्यानंतर का नाही आले तर एक आवाज द्यायचा आवाज नाही आला रिस्पॉन्स नाही आला तर मग आपल्याला बघता तरी येतं की नक्की काय प्रॉब्लेम झालेला त्याचप्रमाणे जेव्हा साबण आपण सिलेक्ट करतो तेव्हा तो चांगल्या क्वालिटीचाच असला पाहिजे ए ग्रेडचा म्हणजे टोट्याचा टोटल फॅटीमॅटी एफ एम हा चांगला असला पाहिजे सेवंटी पर्सेंटच्या वर म्हणजे मग ते साबण चांगलं क्वालिटीचे असतात त्यामुळे स्किन ड्राय होत नाही आणि जेव्हा एज वाढतं तेव्हा कसं असतं स्किनमधला ड्रायनेससुद्धा वाढतो आणि मग त्यांना फार त्यांची बॉडी इचिंग करते खाजवते आणि मग ते खाजवता खाजवता आणि बॉडी इतकी सुरकुतलेली असते ना ओल्ड एजमध्ये की तान... जास्त खाजवून पण त्यांच्या स्किनला त्रास होतो म्हणून मग त्यांच्यासाठी व्यवस्थित प्रॉपर साबण ज्याची क्वालिटी चांगली आहे त्याचप्रमा जो त्यांना सूट होणार आहे त्यांना ड्राय करणार नाही स्किन त्याचप्रमाणे जर ते तेल लावणं प्रेफर करत असतील तर मॅक श्युअर की तळपायांना रात्रीच लावतील दिवसभर लावणारे कारण काय असतं पाय जमिनीवर ठेवतो आपल्या टाईल्स घरातल्या अशा असतात की त्या स्लिपरी असतात म्हणून मग किंवा चांगल्या क्वालिटीचं त्यांना मॉइश्चरायझर द्यायचं ते लावून द्यायचं म्हणजे मग आणि ते त्यांच्या जागा एक फिक्स ठेवायच्या ज्यांना ते म्हणजे त्यांना इझिली ॲक्सेसिबल होतील अशा गोष्टी ठेवायच्या म्हणजे मग ते स्वत कुठे चढणार नाहीत किंवा काठीने काढायचा प्रयत्न करणार नाही कारण जसं जसं वय आहे म्हातारे होत आहेत तसं आपण म्हणतो ना की लहान मूल आणि म्हातारा माणूस हे सारखेच असतात आपल्याला जसं लहान मुलांची काळजी घ्यावी लागते आपण कसं ते कुठे पडू नये त्याला लागू नये किंवा अशा गोष्टींची काळजी घेतो त्याचप्रमाणे वयोवृद्ध व्यक्तींची आपल्याला काळजी घ्यायची असते बिकॉज दे आर लाईक स्मॉल चाइल्ड like ऑनली सो so, त्यांना काही लागू नये पडू नये याची काळजी घ्यावी लागते कारण त्यांचं शरीर खूप डिस्टर झालेलं असतं आणि त्यामुळेच कुठे पण पटकन हात लागला पाय लचकला ला किंवा पडले तर ते हार्ट फ्रॅक्चर करू शकतात मसल्स फाटू शकतात त्यामुळे त्यांना टिश्यू जे म्हणतो आपण ते फाटू शकतात मग you know, ते कंटिन्यू बसून बसून मग त्यांना बसून राहावं लागेल आणि जर ते कंटिन्यू बसले तर मग यु नो बेड सोर्स वगैरे असं होण्याची शक्यता असते म्हणून मग काही प्रिकॉशन्स या घेतल्याच पाहिजे म्हणून मग हा बाथरूममध्ये जेव्हा ते जातात तेव्हा काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि सर्वात लास्ट म्हणजे आपण जेव्हा टॉयलेटला जातो तेव्हा आपण स्लिपर्स यूज करतो चप्पल यूज करतो टॉयलेटमध्ये तर ते त्यांना सांगायचं की नका यूज करू किंवा ते जर यूज करत असतील तर त्याही प्रॉपर ग्रीपवाल्याच पाहिजे म्हणजे मग तेच स्लीप होण्याचे चान्सेस राहणार नाहीत कारण मोस्ट ऑफ द बाथरूममधल्या केसेस ज्येष्ठ नागरिकांच्या वयोवृद्ध व्यक्तींच्या ह्या स्लीप होण्यामुळेच होतात किंवा स्ट्रोक्समुळे होतात म्हणून मग ही काळजी घेतली पाहिजे आणि जे काही त्यांच्या बाथरूममध्ये कपडे टांगायची जागा असेल तीसुद्धा थोडीशी खाली पाहिजे त्यांचा हात लागेल अशी म्हणजे मग त्या वस्तू त्यांना इझिली ॲक्सेसेबल होत आणि लास्ट जर तुमच्या बाथरूममध्ये तुम्ही गॅस गिजर वापरत असाल तर त्यांना अंघोळीला जायच्या आधी पाणी त्यांना व्यवस्थित काढून घ्या बादलीमध्ये भरून ठेवा मिक्स करून ठेवा त्यांना कितपत गरम लागतं त्याप्रमाणे आणि गॅस गिझर बंद करा आणि गॅस गिझर जर तुमच्या बाथरूममध्ये असेल तर त्याचं व्हेंटिलेशन हे प्रॉपर असलंच पाहिजे नाही तर मग त्याचे पण खूप ॲक्सिडेंट्स होण्याची शक्यता असते म्हणून मग एकटे त्यांना पाणी व्यवस्थित बादलीमध्ये आधी काढून घ्यायचं गॅस गिजर असेल किंवा इलेक्ट्रिक गिझर असेल तरीसुद्धा त्यांना जेवढं लागतं आपल्याला एक अंदाज असतो घरातल्या व्यक्तींना की त्यांना एक बादली लागतं दोन बादली लागतं तेवढं आधी काढून ठेवायचं त्यांचं साबणसुद्धा खाली काढून ठेवायचा म्हण त्यांना त्रास होणार नाही तर हे काही बेसिक पॉईंट होते जर तुम्हाला अजून काही पॉईंट ॲड वाटत असेल की ह्या व्हिडिओमध्ये पाहिजे तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकतात याचा उपयोग सगळ्यांना होणारच आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच उपयोगी व्हिडिओज चॅनलवर येणार आहेत रेसिपीसोबतच बाकीचे अजून हेल्पफुल व्हिडिओ येणार आहेत तेव्हा हे सर्व बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या घरामध्ये वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांच्याशी तुम्ही प्रेमाने बोला तुम त्यांना थोडासा वेळ द्या दिवसभरातला अगदी दहा पंधरा मिनिट दिले तरी सुद्धा चालतील पण त्यांच्याशी प्रेमाने बोला आपुलकीने बोला कारण त्यांना तुमचं प्रेम आणि वेळ ह्याच दोन गोष्टी हव्या असतात आणि ते काही आपल्यावर ओझन असतात त्यामुळे त्यांच्याशी नीटच सगळ्यांनी वागायला पाहिजे कारण त्यांचे आशीर्वाद हे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पुढच्या पिढीला हे खूप महत्त्वाचे असतात आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपण सुद्धा म्हातारे होणार आहोत तेव्हा चला मग पुन्हा भेटूयात